नांदेडच्या नायगाव तालुक्यातील सदन शेतकऱ्याचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सांगवी येथे जलजीवन मिशन पाणी पुरवठा योजनेअंतर्गत पाणी पुरवठा योजनेचे काम सुरू झाले असून आज जलकुंभ बांधण्याचा शुभारंभ नारळ फोडून करण्यात आलाय. सांगवीचे सरपंच प्रतिनिधी गणेश धसाडे, उपसरपंच डॉक्टर विश्वनाथ कदम, सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन लक्ष्मणराव पाटील कदम, पोलीस पाटील प्रतिनिधी रावसाहेब पाटील कदम, माजी सरपंच सुदाम आलगुलवाड, उमराव सांगवीकर, किशन वर्जे, मनोहर कदम, राजेश कदम, रोजगार सेवक बालाजी कदम आदींची यावेळी उपस्थिती होती. सांगवी हे पुनर्वसित गाव कुंटूर सर्कलमधील प्रमुख गाव असून 3000 वर लोकसंख्या असलेलं महत्त्वपूर्ण गाव आहे. येथील पाणी पुरवठा योजनेची मागणी अनेक दिवसांपासून प्रलंबित होती, त्याची पूर्तता झाली असून आज गोदावरी नदी काठावर जलकुंभ बांधण्याचा शुभारंभ झाला. गावामध्ये पाण्याची टाकी बांधणे अंतर्गत पाईपलाईन करून हर घर जल पोहोचवण्याचं मोठं काम होत आहे, त्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. गंगाधर गंगासागरे.